नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. आपल्या भागातील अचूक बातमी जलदपणे पोहोचवणाऱ्या आपल्या संवाद लाईव्ह टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आता वळूयात आजच्या बातमीकडे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे विरोधक अनेक ठिकाणी सरकारविरोधी आंदोलनं मोर्चे करून सामान्यांचा रोष व्यक्त करत आहेत. मावळ इथं राष्ट्रवादी काँग्रेसनं मोर्चा काढत तहसीलदार सुरंदा भोसले यांना निवेदनही दिलं आहे. इंधनात होणारी दरवाढ, गॅसमधील वाढ म्हणजे सामान्यांचं जगणंच महाग होत असल्याचं सांगत भाजपा सरकारवर टीकेची झोडही उठवली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारने या देशामध्ये 4 वर्षापूर्वी स्वस्ताई आणू, बेरोजगारांना रोजगार देऊ अशा प्रकारची खोटी आश्वासनं दिली होती. परंतु आत्ता नुकत्याच झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर महागाई वाढणार आहे. या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे जर आमचा ऊस उत्पादक शेतकरी असेल तर त्याचा वाहतूक खर्च वाढणार आहे, पर्यायाने त्याला 4 पैसे कमी मिळणार आहेत, शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीचा खर्च वाढणार आहे, कामगारांना नोकरीवर जाताना त्यांचा जाण्यायेण्याचा खर्च वाढणार आहे, विद्यार्थी असेल, दूध उत्पादक असेल, सर्वसामान्य नागरिक असेल, माल वाहतूक वाढल्यानंतर सर्व प्रकारच्या वस्तूंची दरवाढ होते आणि त्यामुळे या देशात मोठ्या प्रमाणावरती महागाई निर्माण होऊन सर्वसामान्य जनतेला, मग शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, विद्यार्थी असेल, नोकरदार असेल, या सर्वांना या महागाईचा झळा पोचणार आहेत. तेव्हा या मोदी सरकारचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. जर GST बंधनामध्ये जर पेट्रोल डिझेलचे दर आणले तर डिझेल हे 45 रुपये होईल आणि पेट्रोल हे 55 रुपये होईल. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की GST अखत्यारीत पेट्रोल डिझेलचे दरवाढ आणावेत. ही दरवाढ मोदी सरकारने कमी करावी. ही दरवाढ कमी केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस भविष्य काळामध्ये यासाठी तीव्र आंदोलन उभारील. अशा पेट्रोलच्या माध्यमातून जो ट्रान्सपोर्टेशन येतो, ट्रान्सपोर्टेशनचा अनेक गोष्टी त्याच्या मार्गदर्शनाखाली येतात आणि त्यांच्या व्यवहारात येतात. त्या जर व्यवहार ह्या पेट्रोलच्या माध्यमातून आला तर निश्चितपणे त्याची जळ त्या मालावर त्या गोष्टीवर पडत असते. मग तिथं ऊस असेल कारखान्याची जबाबदारी असेल, म्हणजे जो PRT कमी करायचा असतो, रेट ऑफ रेशो कमी करायचा असतो, पण तो रेट ऑफ रेशो जर वाढला तर निश्चितपणे ने कारखान्यावर आणि तो शेतकऱ्यांवर दबाव पडतो. आणि दबाव पडत असताना मगाशी सांगितलं, भाजीपाला असेल, तेल असेल, दूध असेल ह्या गोष्टीवर निश्चितपणे, कामगार असेल आणि सर्वात महत्त्वाचा विद्यार्थी असेल आणि सर्वसामान्य माणूस ह्या गावावरनं त्या गावाला जाणार असेल तर निश्चितपणे त्याची भाडेवाढ झालेली आहे. निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं शहरी भागामध्ये आले असेल तो गावाला जायचा असेल तर त्याची तिकीट वाढ होती. ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडं कोणी लक्ष देत नाही, पण हे सरकार निश्चितपणे सर्वसामान्य माणसाची फसवणूक करत आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमले आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, हवेली, आंबेगाव, मंचर, जुन्नर, हडपसर, पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमणे आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. इच्छुकांनी आजच संपर्क साधा. मोबाईल क्रमांक 9665992992. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.